धन्यवाद सद्गुरू माझा प्रश्न असा की तुम्ही स्वतःवर काम करण्याबद्दल बोलता आणि यात मेडिटेशन तर आलंच पण मी असे बरेच साधक पाहिले ज्यांची वागणूक फारशी चांगली नसते तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल <laughs> मी स्वतःला कुठल्याही राष्ट्राशी राजनैतिक पातळीवरती जोडलेलं नाही आहे पण तरीही मी जर एखाद्या देशाचं नाव घेतलं तर पूर्वग्रहामुळे आहे असं समजू नका कुठलीही गोष्ट जेव्हा अमेरिकेला जाते तेव्हा तिचं रूप बदलून जात आणि मला या नव्या रूपाची फारच गंमत वाटते कारण उदाहरणार्थ योगाच घेऊ आपण वॉट फॉर्म्स इट्स टेकन इज योगाने जे काही स्वरूप धारण केलंय छान काल कोणीतरी मला व्हॉट्सअप मेसेज पाठवला की काही लोक बियर योगाचा प्रचार करत आहे ओके okay? म्हणजे ज्या योग्यांना दारूची समस्या आहे आणि ज्या पिणाऱ्यांना योगाची समस्या आहे ते बियर योगा करतात ठीक आहे असे बरेच प्रकार आहेत तर मग आपण हे समजून घ्यायला हवं जेव्हा तुम्ही ध्यानाबद्दल बोलता किंवा जेव्हा तुम्ही योगाबद्दल बोलता तेव्हा लोक समजतात तशा या भारतीय गोष्टी नाही आहेत किंवा पूर्वीकडील देशातील गोष्टी नाही हे म्हणजे तुमच्या आंतरिक स्वरूपाकडे लक्ष देणं आलं लक्षात सुदैवानं मनुष्यत्वाची ती मूळ तत्व ही समान आहेत तुम्ही कुठल्याही भूखंडातून आलात यानं काही फरक पडत नाही प्रदीर्घ काळापासून लोकांनी एकमेकांबद्दल काही पूर्वग्रह बाळगले आहेत पण मूलतः या सगळ्यांची रचना एकाच प्रकारे केली आहे ही संपूर्ण प्रजाती एकाच प्रकारे बनली आहे ठीक आहे कदाचित माझं बाह्य आवरण चॉकलेटचं बनलं असेल आणि तुमचं वाईट चॉकलेटचं ठीक आहे <laughs> ती वेगळी गोष्ट आहे तर आपण हे समजून घेतलं पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही मेडिटेशन या शब्दाचा प्रयोग केलात तुम्हाला हे समजायला हवं की हा शब्द फार सहजपणे वापरला जातो इंग्रजीमध्ये मेडिटेशन या शब्दाला काही विशिष्ट अर्थ नाहीये त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात जर कुणी डोळे मिटून बसलं तर तुम्ही म्हणाल तो मेडिटेशन करतोय तुम्हाला माहिती आहे की डोळे मिटून तुम्ही कितीतरी गोष्टी करत असता <laughs> हो की नाही तर मग योगाच्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही जप तप धारणा ध्यान किंवा समाधी करू शकता किंवा तुम्ही कसलं तरी स्वप्न रंगू शकता किंवा तुम्ही बसून झोपण्याची कला आत्मसात करू शकता बरं का तुम्हाला माहित नाही तुम्ही काय करताय म्हणजे याला काही विशिष्ट असा अर्थ नाही आहे फारच मोघम आहे कारण ही एक फॅशन आहे हा कशाचा यत्न नाही आहे ही तर एक फॅशन आहे सध्या याची चलती आहे तुम्ही पाहाल की न्यूयॉर्कमध्ये लोक योगा मॅट घेऊन चालत असतात तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतील आज माझा योगा डे आहे काल माझा सायकलिंग डे होता उद्या माझा स्विमिंग डे आहे हे तसं नाही आहे योग या शब्दाचा अर्थ एक होणं एक होणं याचा अर्थ असा आहे की कोणत्या तरी प्रकारे तुम्ही तुमच्या वैयक्तिक सीमांना नष्ट करायला शिकता कारण तुमचं वैयक्तिक अस्तित्व हे खोटं अस्तित्व आहे मी जे म्हणतोय ते तुम्हाला समजत नसेल तर दोन मिनिटासाठी तुमचं तोंड बंद ठेवा आणि नाक असं पकडा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बाहेरच्या वातावरणाच्या मदतीविना क्षणभरही जगू शकत नाही बरोबर ना तुम्ही जो श्वास बाहेर सोडता तोच झाडं आत घेताय झाडं जो श्वास बाहेर सोडता तोच तुम्ही प्रत्येक क्षणी आत घेताय पण हे तुम्ही अनुभवत नाही आहात खरं तर तुमच्या श्वसनाची अर्ध यंत्रणा ही बाहेर कुठेतरी आहे हे जर तुम्ही अनुभवलं तर झाडं कापू नका असं मी तुम्हाला सांगायची गरज तरी राहील असं वाटतंय तुम्हाला झाडं लावावी तसं मी कुणाला सांगायची गरज नाही जर तुम्हाला खरंच असा अनुभव आला की माझं अर्ध फुफ्फूस तिथे बाहेर आहे तर झाडाला तुम्ही लाकूड म्हणणार नाही हो की नाही मी तुम्हाला माऊस म्हटलं तर तुमचं अपमान होईल की नाही तर एका जिवंत झाडाला लाकूड असं म्हणणं हे माझ्यासोबत घडलं होतं जेव्हा मी इंग्रजी लिटरेचर शिकत होतो आणि आम्ही नेहमी इंग्लिश कवितांचा अभ्यास करायचो एक दिवशी अमेरिकन कवितांशी आमची ओळख करून देण्यात आली तर पहिल्या दिवशी एक शिक्षिका आली आणि म्हणायला लागली ला मी तुमची रॉबर्ट फ्रॉस्टशी ओळख करून देणार आहे ते एक महान कवी आहेत आणि असं तसं ती खूप काही बोलली मग तिने सुरुवात केली वुड्स आर लवली डार्क अँड डीप मी म्हणालो थांबा मी फक्त एकोणीसचा होतो मी म्हणालो थांबा ती म्हणाली का मी म्हणालो असा माणूस जो झाडाला लाकूड म्हणतो मला त्याचं काही ऐकायचं नाही ती म्हणाली नाही नाही ते महान कवी आहेत मी म्हणालो मला फरक पडत नाही तू किती महान असेल जो माणूस झाडाला लाकूड म्हणतो मी त्याचं काही ऐकणार नाही तिला शिकवू दिलंच नाही मी <laughs> कारण हे आपल्या मनात इतकं खोल व रुतलंय की आयुष्याचा अनुभव न घेता सगळ्या गोष्टींबद्दल भ्रामक निष्कर्ष काढलेत आपण प्रत्येक गोष्टीबद्दल तिला न अनुभवताच निष्कर्ष काढतो तुम्ही जर इथे बसून जीवनाचा अनुभव घेतलात तर तुम्हाला नीट कळेल की ती झाडं जो उच्छवास बाहेर टाकतात हाच तुमचा श्वास आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्याही नात्याविना राहू शकता पण हे नातं तुम्ही कधीही तोडू शकत नाही हो की नाही आपण जीवनाच्या खऱ्या अनुभवापर्यंत पोहोचूच शकलो नाहीये मेडिटेशनचा अर्थ हाच आहे योगा म्हणजे हेच आहे लोकांना जगण्याच्या जिवंत अनुभवापर्यंत पोहोचवणे फक्त झाडं किंवा आजूबाजूचं वातावरण नव्हे तर तुम्ही इथं बसल्या बसल्या तुमच्यातला प्रत्येक संपूर्ण ब्रह्मांडाशी संवाद साधतोय त्याशिवाय तुम्ही इथे क्षणही जगू शकणार नाही तुम्ही कोण आहात याची भ्रामक कल्पना ही जायला हवी म्हणजेच मेडिटेशन तर मुळातच मेडिटेशन म्हणजे काय आहे मेडिटेशन हा एक परिणाम आहे पण कारण की So समाजाचं लक्ष फक्त ध्येयावर असल्यामुळे त्यांना आंबा तर हवा आहे पण झाड नको आहे जर तुम्हाला अंगणात फुलं हवी असतील तर तुम्हाला फुलांचं मेडिटेशन करायची गरज नाही तुम्हाला फुलांचा विचारही करायची गरज नाही तुम्हाला विचार करायचा आहे माती खत पाणी सूर्यप्रकाश यांचा यामधलं काहीही फुलासारखं दिसत नाही पण जर तुम्ही या गोष्टी सांभाळल्या तर फुलं हा त्याचा परिणाम असेल तर मेडिटेशन हा एक परिणाम आहे पण लोकांना परिणाम तर हवा आहे पण प्रक्रिया नको आहे जर तुम्ही तुमच्या शरीराला मनाला भावनांना तुमच्या ऊर्जेला परिपक्वतेच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत वाढवलं तर तुम्ही ध्यानस्थ व्हाल तो तुमचा गुण बनेल आणि तो सुगंध तुम्ही जिथं जाल तिथं दरवळेल पण आता तुम्हाला सुगंध हवाय पण प्रक्रिया नको आहे मग तुम्ही काय करणार एखादा फ्रेंच परफ्यूम वापरणार <laughs> 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 <you, very> <laughs>